संजीवनी फाउंडेशन ने सिन्नर आयोजित रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सिन्नर येथे संजीवनी फाउंडेशनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। संजीवनी फाउंडेशन ही गेल्या 15 वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य करत आहे। यावेळी देखील 74वा प्रजासत्ताक दिन हा रक्तदान शिबिर भरून साजरा करण्यात आलाय। यावेळी एकूण 37 बॅगा रक्तदान झाले। सर्व रक्तदाते यांना यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत शहरातील विविध मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक। खरं तर आज संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न होत आहे। 74वा प्रजासत्ताक दिन संपन्न होत आहे आणि विविध ठिकाणी हा सोहळा काही कार्यक्रम घेऊन देखील हा संपन्न होत आहे। आज आपण सिन्नर या ठिकाणी आलो आहोत आणि संजीवनी फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचा सोहळा इथे आपण पार पडलेला आहे। आपल्यासोबत काही मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल सर, आजच्या दिनी हा आज रक्तदान शिबिराचा सोहळा इथे संपन्न झाला आहे? संजीवनी फाउंडेशनतर्फे दरवर्षीच सिन्नर शहरामध्ये विविध असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। त्यात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात संजीवनी फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केल्या जातं। मोठ्या प्रमाणात या भागातील नागरिक या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत असतात। खरं म्हणजे संजीवनी फाउंडेशनने हे जे काही हा जो काही उपक्रम ते दरवर्षी राबवतात त्याबद्दल त्यांचं खूप असं कौतुक केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे। कारण की आजच्या दिवशी बऱ्याचशा संस्था कुठलाही कार्यक्रम तसा आयोजित करत नाही। संजीवनी फाउंडेशन 26 जानेवारीला या निमित्ताने खरंच खूप मोठ्या प्रमाणात एक समाज उपयोगी काम रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आयोजित करतं। मी त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या न्यूजच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, सर्व भारतीय नागरिकांना मी प्रजासत्ताक दिन। आज संजीवनी फाउंडेशनने जो उपक्रम राबवला आहे भव्य रक्तदान शिबिराचा आणि या कार्यक्रमाप्रसंगी जर बघितलं तर अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत, भेटीगाठी होत आहेत, शुभेच्छा देत आहेत। आपल्यासोबत आज आहेत नितीन जाधव सर, की जे सिन्नर सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि या ठिकाणी त्यांनी उपस्थित दर्शवली। काय सांगाल सर, आजचा हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला आहे? संजीवनी फाउंडेशन दरवर्षी 26 जानेवारीला न चुकता रक्तदान शिबिर चालू, त्याबद्दल त्यांचे सिन्नर सायकलिस्ट परिवाराकडून मी मनपूर्वक अभिनंदन करतो। संजीवनी फाउंडेशनचे याच प्रकारचे वर्षभर विविध उपक्रम राबवतात, त्या उपक्रमाला मी सिन्नर सायकलिस्टकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो। यापुढे असेच उपक्रम त्यांनी चालू ठेवा व समाजोपयोग कामं करावी, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। खरं तर या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने बरीचशी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत, परंतु हे सगळं करत असताना त्यांचा देखील पाठिंबा असतो। आत्ता आपल्यासोबत आहेत सोमनाथ पावसे सर, माजी नगरसेवक। सर, काय सांगाल आज 74वा प्रजासत्ताक दिन आणि संजीवनी फाउंडेशनने हा उपक्रम राबवला आहे? माझ्या माहितीनुसार ही जी आमची टीम आहेत ही दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी असेल, 15 ऑगस्ट असेल, अशा वेळेस रक्तदान शिबिर घेत असते। खरं तर हा खूप मोठा मदतीचा हात आहे आणि त्यांना मी माझ्या वतीने खरंच शुभेच्छा देतो। खरं तर आज या संजीवनी फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरासाठी अनेक मान्यवर येथे उपस्थित राहत आहेत आणि शुभेच्छा देखील देत आहेत। आपल्याबरोबर आत्ता उड्डाण फाउंडेशनचे शिंदे साहेब उपस्थित आहेत। सर, तुम्ही या शिबिरासाठी इथे आला आहात। खरं तर सरांचं काम आणि फाउंडेशनतर्फे जे उपक्रम राबवले जातात आणि हे फाउंडेशन नेहमी संजीवनी फाउंडेशनला देखील मदत करत असतं, सहकार्य करत असतं। त्यांचं वैयक्तिक जर एक भाग बघितला तर त्यांची जी आपण व्यवसायाची बोणी म्हणतो आपण, तर ती अशा एका ठिकाणी जात असते की जिथे खऱ्या अर्थाने गरज असते, त्याबद्दल देखील आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल आजचा हा कार्यक्रम आणि तुम्ही देखील जे कार्य करत त्याबद्दल? नमस्कार। गेल्या जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून संजीवनी फाउंडेशन दरवर्षी 26 जानेवारीला रक्तदान शिबिर आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतं आणि या संजीवनी फाउंडेशनसाठी आम्ही वेळोवेळी आम्हाला जे शक्य असतं ते मदत आम्ही करत असतो। आणि आमची उडान फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था, अनाथ मुलं आणि सिंगल पेरेंट यांच्यासाठी काम करत असते, म्हणजे विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असते। आणि माझ्या व्यवसायाची बोहणी
जी रक्कम असेल ती मुलांसाठी रोज बाजूला काढली जाते, किती रुपये असो, एक रुपये असो, दहा रुपये असो, हजार रुपये असो, ती त्यासाठी टाकली जाते. आणि आमचे जे सगळे स्वयंसेवक आमच्या संस्थेचे असो किंवा आपल्या संस्थेचे असो, या त्या सगळ्यांची मदत आम्हाला वेळोवेळी होत असते आणि अशा प्रकारे काम चालत असतं. बालशौर्य पुरस्कार आम्ही गेल्या 5 वर्षापासून जे राज्यातले जे मुलं स्वतःचं किंवा इतरांचा प्राण वाचवतात 18 वर्षाच्या आतमधली, या मुलांना आम्ही बालशौर्य पुरस्कार दरवर्षी देत असतो. आणि सांगायला विशेष असं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये आमची 3 मुलं राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. थांबतो, धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण वळूया संजीवनी फाउंडेशनचे गणेश तांबोळी सर यांच्याकडे. खरं तर संजीवनी फाउंडेशनमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष जसं मगाशी एक विषय पण झाला की सगळे समसमान व्यक्ती इथे कामं करतात, सदस्य सभासद आपण म्हणूया. आणि खऱ्या अर्थाने सिन्नरकरांसाठी संजीवनी फाउंडेशन हे संजीवनीच म्हणता येईल, कारण विविध उपक्रम हे गेल्या 15 वर्षापासून हे राबवत आहेत. मग आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, अजून जे जे समाजोपयोगी जे उपक्रम आवश्यक आहेत त्या पद्धतीने काम चालतं. या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम प्रथमतः 74 प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या या संजीवनी फाउंडेशनमध्ये अध्यक्ष असा काही प्रकार आहे नाही, सर्वच सभासदच अध्यक्ष आहेत आणि सर्व आपले कामं बाजूला सारून. काही लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त बाहेर सुट्ट्या मनवायला जातात, पण एक आमच्या फाउंडेशनमध्ये एक नियम आहे, त्यामुळं सर्वांना देशप्रेम आहे, त्यामुळं आणि एक रक्तदान शिबिर असल्यामुळं उत्कृष्टपणे सगळेजण हजेरी लावतात आणि रक्तदानांना आपल्या मित्रपरिवारांना फोन करून आमंत्रित करून घेतात. तर आमच्या संजीवनी फाउंडेशनमार्फत बरेच असे उपक्रम जे सभासद आहेत आमचे संजीवनी फाउंडेशनचे, त्यांना आम्ही सर्वजण मिळून संकटकाळीत काही जरी असले तर आम्ही आर्थिक मदत अल्प स्वरूपात व्यवस्थित त्याला तारण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या सगळे सभासदांना. म्हणजे असं एकवटं एकटा राहू देत नाही आम्ही, त्यांना आर्थिक मदत जरी असली का सुखात असो दुःखात काही जरी असलं सर्वजण येऊन उभून मदत करत राहतो. आम्ही 15 वर्ष जाऊन रक्तदान शिबिर असो, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम, परत महिलांच्या हळदी कुंकू, मूकबधिर मुलांचे कार्यक्रम राबवलेले आहेत आम्ही, तसेच अनाथ मुलांना अन्नदान वाटप करायलासुद्धा आम्ही जात असतो. असे विविध उपक्रम असे आमच्या माध्यमातून करत राहतो. आणि जरा रक्तदान शिबिर आमचं सगळ्यात पहिले प्राधान्य असतो की जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि या समाजाला आमच्या फाउंडेशन कशी मदत होईल ते आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आमच्या मागील 15 वर्षापासून जर पाहिलं तर असे इतके उपक्रम झालेले आहेत, काही उपक्रम सांगायला आम्हाला म्हणजे वेळ अपूर्ण पडेल, त्यामुळं मी माझ्या माहिती थोडक्यात सांगतो. पण या सभासदांचं जोरावरच हा सगळे कार्यक्रम असतो. आणि संजीवनी आम्ही खरोखर तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही संजीवनी नाव ठेवलेलं आहे, का खरोखर लोकांना रक्तदान करून आम्ही एक संजीवनच देत असतो, त्यामुळं आम्हाला हा नावाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. एवढं दोन शब्द बोलून धन्यवाद सर. खरं तर हे सगळ्या लोकांचं श्रेय याच्यामध्ये आहे आणि आपला संसार प्रपंच करत असताना आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं आहे आणि ही भूमिका ठेवून हे सगळे लोक उपक्रम राबवतात आणि समाजाचं फार मोठं देणं जे लागतं आपण त्यासाठी पुढाकार घेऊन हे काम करत असतात. कुठल्याही प्रकारे कोणाची मदत न घेता आपापल्यापर्यंत आपल्याला काय करता येईल हा विचार, हे ध्येय बाळगून जर बघितलं तर हे समाजासाठी काम करतात आणि हे फार मोठं काम म्हणता येईल. आणि त्यातही रक्तदान शिबिरासारखा जो उपक्रम आज आपण राबवला आहे त्यातनं सगळ्यांनीच आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. सर, या तुमच्या सगळ्या टीमला, संजीवनी फाउंडेशन आणि सगळे सभासद सदस्य यांना आमच्या स्टार 24 फास्ट न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं कौतुक देखील करतो आणि थांबतो. धन्यवाद. या रक्तदान शिबिरावेळी गणेश तांबोळी, नाना बेडसे, ईश्वर काळे, अमोल वंजारी, धनेश्वर बोखारे, देवेंद्र सूर्यवंशी, शिवाजी पाविस्कर, विजय नानोटे, किरण नानोटे, गणेश पोळ, नरेंद्र तांबोळी, नंदलाल पाटील, महेंद्र पाटील, अर्जुन प्रसाद, भूषण कोळी, मुकेश पाटील, अमोल ठाकूर यांनी परिश्रम घेतले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सिन्नर येथील संजीवनी फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करून भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.